शोमध्ये आपले स्वागत आहे. नवीनतम विकासामध्ये बोईंगने जाहीर केले आहे की त्याचे मुख्य कार्यकारी आणि अध्यक्ष दोघेही यावर्षी पद सोडतील. हे कंपनीच्या विमानांपैकी एकाचा समावेश असलेल्या एका मोठ्या सुरक्षिततेच्या घटनेचे अनुसरण करते. मुख्य कार्यकारी डेव कॅलहोन 2024 शेवटी निघून जातील, तर अध्यक्ष लॅरी केलनर मे मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर निघून जातील. बोईंगने देखील पुष्टी केली की बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे प्रमुख स्टँडील तात्काळ प्रभावित सोडत आहेत. बोईंगच्या 737 मॅक्स विमानाच्या आजूबाजूच्या सुरक्षेच्या संकटाचा फटका बसलेल्या बोईंगसाठी कठीण कालावधीनंतर निर्गमन झाले आहे. 2 जीवघेण्या अपघातानंतर विमान 20 महिने ग्राउंड करण्यात आले होते. बोईंगला आता 737 मॅक्सशी संबंधित अनेक खटले आणि तपासांचा सामना करावा लागत आहे. संकट हाताळल्याबद्दल कंपनीवर टीकाही झाली आहे. एरोस्पेस दिग्गज विमानांपैकी एकाच्या मध्यभागी दरवाजाचा प्लग उडून गेल्यामुळे मोठ्या सुरक्षा बिघाडाच्या पार्श्वभूमीवर बोईंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष दोघेही यावर्षी आपल्या पदावरून खाली उभे राहतील. डेव्हिड कॅलहोन 2024 शेवटी कंपनी सोडणार आहेत, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. तर अध्यक्ष लॅरी केलनर मे मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर राजीनामा देतील. सोमवारी बोईंगने देखील पुष्टी केली की बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे बॉस स्टँडील तात्काळ प्रभावित सोडत आहेत.